व्यर्थता और सत्कार होता ना और तोर्फिकाने कौन है सोल फरान ओलंदा जैसे डाले तो फरान आने हाँ तोफिक मात्र ये बात होते तोफिक से वादे शांत होते घंगारा वादे घुमणारा वादे हा पहिला चेंडू शांत होताना पाहिले फरहान याचा गोलंदाजीचा सामना करताना त्याने विकेट किपर म्हणजे विकेट किपरच्या डोक्यावरून गेलेला झेल तो एक स्लीपर स्लीप मध्ये क्षेत्ररक्षण करणार आहे म्हणजे आणि पहिला कडी बाद होतो तो म्हणजे तौफिक याच्या रूपात शून्य या धावसंख्येवर एक यशस्वी गोलंदाज म्हणून अरमान आणि पुन्हा एकदा चांगला चेंडू इष्टरक्षकाने एकदम जवळ चेंडू पकडला होता कोणत्याही या चेंडूवर नुकसान नाहीये धाव होत नाही निर्धाव चेंडू राहतो पहिले षटक मार्गस्थ असताना पॉवरफुलच शून्य या धावसंख्येवर तौफिक गमावलाय आणि पुन्हा एकदा खेळून काढलेला चेंडू तो डावर होण्याची शक्यता होती कोणती गाळी करत नाही सोल सोल इथे कोणती धाव घेण्याची गाळी करत नाही थांबवतो आपला साथी सायम याला निर्धाव चेंडू आता हा सुद्धा चांगलं षटक आता होतं ते म्हणजे रिहान फरहान चुकीची दुरुस्त फरहान पुन्हा एकदा फरहान साहेबसाठी आणि इथे मात्र यॉर्कर लाईनचा चेंडू विकेट कीपरने थोडीशी चूक केली होते आणि या दरम्यान डोली फलंदाजाने एक धाव घेतली खातं खोलले अवांतर धाव्याने आपल्या संघाचं आता मात्र सोहेल स्ट्राइक साठी चार चेंडू आणि एक धाव असं गणित झालेलं आहे आणि तौफिकचे किमती विकेट घालवली त्यांनी आणि आता मात्र हा मंचावर मारलेला चेंडू क्षेत्रक्षेत्राच्या मागे तवळे झेल होते का हा मात्र झेल बाद आणि दोन आघाडीचे फलंदाज ज्यांना म्हणतोय ते शून्य धावावर परत माघारी परतत आहेत अल्शबाब शेकाडीचे तीन षटकांचा सामना असेल नाजूक परिस्थिती असेल कारण अगोदरच्या मॅच मध्ये अल्शबाब शेकाडी या संघाने एक मातब्बर संघाला पराडाई संघाला म्हणजे जो संघ पनवेलवरून दाखल झाला होता त्यांना पराजित केलं आणि या सामन्यामधून पहिल्या सामन्यामध्ये पुनरागमन केलं होतं आता मात्र ते थोडेसे अपयशी ठरत आहेत इथे धावा त्यांच्या बॅटमधून येत नाहीयेत पुन्हा एकदा फरहान सोहमसाठी आणि हा सुद्धा झेल होऊ शकता हा लॉलीपॉप झेल सोडला आणि या दरम्यान डोली फलंदाज इथे मात्र ओव्हरथ्रो होत आहे दोन धाव पूर्ण केले या दरम्यान फलंदाजाने आणि धाव होतात ते म्हणजे तीन एक षटक एक पहिलं षटक संपल्यानंतर एक लॉलीपॉप झेल सोडलाय मला कधी कधी नवल वाटते खेळाडूंचा एवढ्या मॅच मध्ये तुम्ही खेळत असता युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धा चालू आहेत 125 दिवस या स्पर्धेसाठी जोडलेले आहेत हजारो प्रेक्षक हा सामना पाहत आहेत आणि एवढे साधे लॉलीपॉप ऑफ झेल सोडता कुठेतरी खंत वाटते या गोष्टीची कारण आपल्याला जर अंतिम शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर
प्रयत्न हे करावे लागणार आहेत, कष्ट करावे लागतील मित्रांनो, कारण तुम्ही कष्ट कराल तरच यशस्वी व्हाल। आणि आता मात्र येथे आपल्याला सहभाग गोलंदाजीसाठी हरीश सर आलेले आहेत, पुढचं समालोचन करण्यासाठी मी त्यांना विनंती करीत आहे। 125 देशांमध्ये जोडलेले समालोचनासाठी सुद्धा हरीश सर आपल्याला येथे जोडलेले आहेत आणि पुढचं खेळ आपल्याला ते ऐकवणार आहेत। धन्यवाद केशव सर। सामना रंगतोय मैदानामध्ये, आपण पाहताय शेकाडी आणि साहिल दिव्यागर च्या दरम्यान दोन महातब्बर संघ श्रीवर्धन तालुक्यातील अर्धात तौसिफ बाद झाला एक महत्वाचा खेळाडू, त्यामुळे थोडीशी दयनीय अवस्था आपल्याला पाहायला मिळते ती शेकाडी संघाची। चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते। पहिलं षटक हाताळलं होतं फरहाननी, दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय शेहबाज। पहिलं षटक काय हाताळलंय, पहिल्या चिन्हवर तौसिफ सारखा मोठा मासा त्यांनी गळाला लावला होता, तीन धावा दिल्या आणि दोन गडी बाद केले होते। दुसरं षटक शेहबाज नगरा फटका बसला, इथे क्षेत्ररक्षक आहे, आउटफील्ड स्लो आहे इथे कारण पहिल्यांदा मैदान बनवलंय। निहाल आहे क्षेत्ररक्षक, एक धाव एकेरी दोन धावा इथे घेतल्या, दोन धाव आणि धावसंख्या होते पाच। वलीदनी आपलं खातं उघडलं, सईमच्या साथीने आता धावा कराव्या लागतील। यानंतर सामना असेल दर्यावरती श्रीवर्धन विपक्ष वाळवटी, त्यांना विनंती असेल आणि विजय संघ अफसल इलेव्हन महाड संघासोबत चालू सामन्यातून विजय संघ अफसल इलेव्हन महाड संघासोबत क्वार्टर फायनलचा मुकाबला खेळेल। कारण आजच्या दिवसात त्या पूलमधून आपल्याला एक संघ सेमी फायनलमध्ये दाखल होताना दिसेल। चांगला फटका कवर रिसन मधून, चांगलं क्षेत्ररक्षण जिथे नितीश पाटील आहे क्षेत्ररक्षक, चांगली फेक, दोन धावा इथे मिळतील, धावसंख्या होते सात। वलीद आमचे साहिल दिव्याकरचे समर्थक इथे, अनस अरमान मोहम्मद हे तिघही आमच्या सोबत जुडलेत कॉमेंटरी बॉक्स मध्ये, त्यांच्या माध्यमातून एक साहिल दिव्याकरची स्पर्धा सुद्धा आपण पाहिली होती। हा मोठा फटका आहे, चांगला टायमिंग झाले, प्रॉपर टायमिंग, चेंडू मिड विकेटच्या वरून सीमा रेषा पार, षटकार 6 धावांसाठी इथं। धन्यवाद डीजे। हा षटकार येतोय आणि धावसंख्या वधारते 13 या धावसंख्येवर, वलीद पोहोचतो तब्बल 10 या धावसंख्येवर, चौथ्या क्रमांकाला फलंदाजीला आलाय वलीद आणि चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते वलीद कडून। हल्ला चढवलाय तो खऱ्या अर्थाने शेहबाजवर, जबरदस्त यष्टीरक्षण, बाद फलंदाज बबलू मालतेकर वाईड बॉल, पण याला ओळखलं जात खऱ्या अर्थाने यष्टीरक्षक म्हणून। काय क्लोज किपिंगचा इथे नमुना पेश केला आपल्याला पाहायला मिळेल। ऐकूया आपण डीजे मधून एक आणखी सुमधुर संगीत। काय यष्टी रक्षण केलंय टेनिस क्रिकेटवर आपल्याला पाहायला मिळेल याचा व्हिडिओ बबलू यांचा नक्कीच। स्टंपिंग केले, इथून स्पष्ट दिसत होतं की फलंदाज बाद आहे आणि एक्झॅक्ट स्क्वेअरच्या पंचाच्या मागच समालोचन कक्ष आपल्याला पाहायला मिळते। जबरदस्त यष्टी रक्षण, अर्थात वाईड बॉलला स्टंपिंग, ऑन साईडला यष्टी रक्षण करणे फास्ट गोलंदाजाला खूप कठीण काम, पण बबलू यांनी ते लिलेया पार पाडलं। उलटा चेंडू, चांगला फटका, आउटफील्ड खराब आहे, तुम्हाला इथे
दोन धावा इथे मिळतील. नवीन आलेले फलंदाज अमजद, दोन धावा कुठल्या? दोन धावाने धावा संख्या झाली 16. वाइड बॉल येतो या दरम्यान. टाकतोय दुसरा षटक. 17 धावा अंतिम चेंडू. शेहबाज हा मोठा फटका झेल होऊ शकतो. निहाल मात्र झेल सुटलाय. संख्या होती 19 षटकाची सांगता. 2 षटकानंतर 19 धावा शेकाडी संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. साहिल दिव्याकर संघ थोडं फास्ट खेळा लक्षात घ्या. नंतर 2 सामने आपल्याला मित्रांनो खेळवायचे आहेत अंतिम क्षणी. त्यामुळे विनंती असेल किमान 3-3 षटकांचे ते सामने व्हायला पाहिजे. 5 वाजले आहेत. सूर्य देवता आपल्याला थांबणार नाही. इरफान पिंकू इरफान अर्थात पिंकू धावा 2 षटकानंतर फलंदाजी लागला. इरफान अर्थात पिंकू या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू पंचाच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने गोलंदाजी करतील. फुलटात चेंडू लोअर फुलटात चांगला फटका खेळलाय पण क्षेत्ररक्षक नाही दिते. इथे धावबाद करण्याची संधी. इथे फलंदाजाला यावं लागेल परत. धावबाद इथे होतोय. चांगली फेक नव्हती पण इरफानने जबरदस्त गॅदर केला. तो नास्ट्राय गेंडला चेंडू आणि स्टंप धावबाद केलं फलंदाजाला. फलंदाजाला निहाल. नास्ट्राय गेंडला त्याला थांबावं लागेल. हा चांगला फटका अमजदच्या बॅटमधून चेंडू जातोय मिडविकेट वरून सीमारेषा पार. षटकार 6 धावा. एक धाव तर पूर्ण केली. इथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. फेक चांगली आहे. पंचांचा निर्णय येणे बाकी. फलंदाज बाद का नाबाद. नॉट आउट दिलाय पंचांनी. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. इरफानला विश्वास बसत नाही. तसं खेळाडू म्हणून कुणालाच विश्वास बसत नाही पंचांच्या निर्णयावर. आउट दिला असता तर फलंदाज बोलला असता मी पोहोचलोय. नॉट आउट दिलाय तर गोलंदाज म्हणतोय की बाद होता फलंदाज. ते सातत्याने क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या आहे 27. तिसरा षटक सुरू आहे. 3 चेंडू झाले आतापर्यंत इरफानची. जबरदस्त फलंदाजी करतोय अमजद. एक षटकार माध्यमातून तब्बल 13 धावा त्याने आतापर्यंत घेतल्यात. आडव्या पट्ट्यात आणखीन एक मोठा फटका पाहण्याचा प्रयत्न केला मारण्याचा. हे हाणाय तिथे चित्ररक्षक. एकेरी धाव मिळेल. धावसंख्या होती 28. 2 चेंडू शिल्लक आधी अशा अटकात दिला. क्षेत्ररक्षक आहे पण खराब क्षेत्ररक्षण. एकही धाव जिथे नव्हती तिथे येतील 2 धावा. नाखुश बबलू मालपेकर. 2
धावा इथे मिळतील, दोन धावणी धावसंख्या होते 30. निहालला मिळतात या दोन धावा. उजवाच्या बाहेर यावेळेस वरकटला आहे गोलंदाज इरफान व्हाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव. धावसंख्या होईल 31. धावा झाल्या 33 धावांचं लक्ष. श्रीवर्धन विपक्ष वाळवटी त्यासाठी यायचं आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे, चला त्यासाठी या. त्यासाठी या दर्यावरती श्रीवर्धन आणि वाळवटीचे कॅप्टन. आदल्या इनिंग मध्ये टॉस होईल, आपल्याला विनंती असेल त्यासाठी या. सन्माननीय विश्वनाथजी चोगले यांचं स्वागत करतील. जयेश तबीब अनिकेत स्वागत होते इथं. हालगे आहे विश्वजीत भोईनकर यांचं स्वागत मयूर चोगले करतील. तर त्यांना सुद्धा विनंती आहे की आपला स्वागत स्वीकारायचा, सत्कार स्वीकारायचा आहे. अतिथी कक्षामध्ये सन्मान होते. विनंती असेल पंचांना वेळ लावून देऊ नका तिथे खेळाडूंना. मॅच लवकर सुरू करा. तौसिफ आपल्याला लवकर मॅच सुरू करा, आणि यानंतर एक मॅच अजून आपल्याला दोन मॅच खेळवायची विनंती आहे आपल्याला. पाच खेळा सर, लवकर मॅच सुरू करा सर प्लीज. 5:15 वाजले लक्षात घ्या, 15-15 मिनिटं आपल्याला फक्त मिळतील तरच आपल्याला सामना. 5:30 ला दुसरा मॅच खेळला, त्यानंतर एक मॅच आहे लक्षात घ्या. त्यामुळे सामने होणे खूप गरजेचं आहे. क्वार्टर फायनल होईल तर अंतिम दिवसात आपल्याला ती सेमी फायनल खेळवता येईल. दर्यावरती आणि वाळवटी आपल्याला शेवटची अनाउन्समेंट असेल त्यासाठी या. म्हणजे दोन्ही संघांना हा वाळवटीचे कॅप्टन आहे, दर्यावरती श्रीवर्धनचे कॅप्टन या. दर्यावरती श्रीवर्धन सचिन एलवे प्लीज त्यासाठी या, कारण मधल्या वेळी तर टॉस करायचा आहे. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय. मॅच चालू असताना पुन्हा कॅमेरामॅनला आपल्याकडे यावं लागतं, ही विनंती आपल्याला प्लीज या. मॅच लवकर सुरू करा सर प्लीज. आपल्याला मॅच दोन आहेत, या मॅच नंतर दोन मॅच आपल्याला कम्प्लीट खेळवायच्या आहेत. पूर्ण 6-12 षटक आपल्याला मैदानात खेळवायचे आहेत, याच्याकडे लक्ष द्या. वलीद पहिलं षटक
जमील साडी अहमद साडी गोष्टीच्या बाहेर वाईड बॉल खराब गोलंदाजी वलीची ते पाहायला मिळते. विश्वनाथ जी चोगले डॉट्स करतील इथे या मॅचचा. ट्रॉफीच्या समोर तो झील होईल नाणेफेकी केली जाईल विश्वनाथ जी यांच्या शुभ हस्ते. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोर्ड अहमद होईल. दुर्बुद्धी सुचली अहमदला, सरळ बातमी धावा येत होत्या उलट्या बातमी मारण्याचा प्रयत्न केला. तुम्ही त्या बाजू हा ताज होतोय का निर्णय सांगायचा इथेच. सचिन सर, सचिन सर इथेच निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि वालवडी संघाला प्रथम फलंदाजी दिले. नवीन फलंदाज येते. अजमान नवीन फलंदाज येते. तीन तीन षटकांचे सामने याच्यानंतरचे सगळे सामने तीन हाही सामना तीन षटकांचा आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारले दर्यावरती श्रीवर्धन संघाडी. नवीन बॉल मिळेल आपल्याला प्रत्येक सामन्यासाठी. ते नवीन बॉल अवेलेबल आहेत. दोन्ही इनिंग मध्ये आपल्याला नवीन बॉलच मिळणार आहेत. वली देख यशस्वी गोलंदाज. क्लीन बोल्ड केलं तर अहमद नदनी. हा चांगला फटका अजमानचा. झेलबाद होईल इथे सुद्धा. खेळाडू शेकाडीला मिळते. दुसऱ्या चेंडूवर लगातार यश. जबरदस्त गोलंदाजी वलीत. दुसरी नंबर हॅट्रिक आहे वलीत. हॅट्रिक आज होईल का? यष्टी रक्षक यष्टीला चिपकून स्ट्राईकला तर फलंदाज जमील पेशमा. यष्टीच्या बाहेर वाईट बॉल खराब गोलंदाजी इथे वलीतची पाहायला मिळते. दोन धाव फक्त झाल्यात. जबरदस्त गोलंदाजी. निर्धाव चेंडू. दोन धाव फक्त झाल्यात पहिल्या झटकात. किती धावांचं लक्ष आहे. 11.1 रिक्वायर्ड रन रेट होत पण आता मात्र ते वाढेल कारण पहिल्या तीन चेंडू धावा मात्र फक्त दोन आल्यात. गडी दोन बाद झालेत. तीन चेंडू मध्ये दोन धावा. स्कोरिंगच्या माध्यमातून आपण मयूर चुगले यांच्या माध्यमातून मॅन्युअल स्कोरिंग आपण पाहतोय आणि युट्यूबवर आपण स्कोरिंग पाहतोय. टेक्निशियन आविष्कार सचिन एलवे यांच्या माध्यमातून. कॅमेरामॅन अनिकेत सायडंगल आणि साहिल सर कॅमेरा मास्टर कॅमेरावर आपल्याला पाहायला मिळतील. हॅटची कडा घेतली. क्षेत्ररक्षक आहे. वा जबरदस्त क्षेत्ररक्षण. शेकाडीचं धाव मिळणार नाही. चांगला फटका जमील पेशमामच्या बॅट मधून. वन वन चेंडू सीमारेषा पार चौकार. चार धावांसाठी.
होता है तिथ धावा येत नव्हता, ती कोंडी फोडली इथे जमिनी आपले अकाउंट खुल्ल चौकाराने वलीत आणखीन एक मोठा फटका कॅप्टन काय असतो दाखवता लीडिंग द फ्रंट जमीन बेसमध्ये बॅट मधून एक करारा हिट षटकार सहा धावा। हेडिंग द फ्रंट इथे पाहायला मिळते जबरदस्त फलंदाजी करताना। चला टीम मीटिंग नाही घ्यायची तौसिफ, आपल्याला विनंती असेल यानंतर दोन मॅच तब्बल आपल्याला खेळवायचे आहेत। आयोजकांनी हा चार चार ओव्हर खेळवायच्या होत्या पण तुम्हीच उशिराने येऊन खूप वेळ घेऊन आता मॅच तीन तीन ओव्हरवर आले। आता तुम्ही जर टाइम घेतला तर नंतरच्या मॅच दोन दोन ओव्हरच्या खेळवाव्या लागतील, तुमच्यामुळे आणखीन दुसऱ्या टीमचं नुकसान आणि तुमचं स्वतः सुद्धा नुकसान होईल। त्यामुळे पंच कृपया हायगे करू नका, वेळेतच हा सामना संपला पाहिजे। फास्ट क्रिकेट खेळा निहाल आला आता दुसरा षटक हाताळण्यासाठी शेकाडी संघाकडून। स्ट्राईकला आहे फरहान, नाशकला जमील का फलंदाजी केले दहा धावा त्यांनी केल्यात, एक चौकार एक षटकार ढोकलाय कॅप्टन। इनिंग इथे खेळताना आपल्या संघाची परिस्थिती थोडीशी ढासाळली होती, दयनीय होती, त्यामध्ये आपल्या संघाला सावरताना जमील फरहान अकोट पोझिशन मध्ये आज चोख खेळला, पूल खेळण्याचा प्रयत्न होता। एकेरी धाव म्हणजे तौसिफ आहे, क्षेत्ररक्षक एक धाव आणि धाव संख्या होते 13। धावा स्ट्राईक मिळते जमीनला जो सध्या चांगल्या फॉर्मात आहे। निहाल रनसाठी चांगला फटका, अलंब कार्पेट असतो खेळला मिडविकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे, फंबल झालाय त्याचं संधी घेतली आणि दुसरी धाव इथे फरहानला मिळते। दोन धावा धाव संख्या होते 16 धावा होत आहेत। तिथे धावांचा पाठलाग करताना तर साहिल दिव्याकर मैदानात सुरुवात खराब झाली होती, अहमद क्लीन बोर्ड झाला होता रिव्हर्स खेळताना, त्यानंतर अजमान त्याच्या पाठोपाठ बाद झाला होता।
निहाल जबरदस्त गोलंदाजी जमीन ऐसी बैट मधुन स्ट्रोक वाजला चित्रक्षक है चिंडी ऐसी खाली जमीन सुधा परताप लगे तौसिफ ने टिपला एक सुरी झेल आता मात्र अड़चणी साहिल दिवाल पाच यायचं आहे लक्षात घ्या फलंदाज हे जे नवीन येत आहेत त्यांनी कृपया लवकर यायचं आहे कारण आपल्याला मॅचेस खेळवायचे आहे त्यानंतर दोन अर्थात इंडिया क्रिकेटमध्ये आपण पाहतो फलंदाज बाद झाल्यानंतर 90 सेकंडमध्ये फलंदाजाने ग्राउंडवर पोहोचायचं असेल जर तो पोहोचला नाही तर नेक्स्ट फलंदाज डायरेक्ट बाद केला जातो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर ग्राउंडच्या क्षेत्ररक्षकांनी जर अपील केला तर तो फलंदाज बाद दिला जातो पण टेनिस क्रिकेटमध्ये हा नियम पाहायला मिळत नाही टेनिस क्रिकेटमध्ये क्रॉसचा नियम पाळतात तो नियम कुठेच नाहीये पुन्हा हॅट्रिक होऊ शकते निहालची झेल टिपला आणि हॅट्रिक होते इथे निहालच्या स्पर्धेची पाटील येतात नवीन फलंदाज जबरदस्त गोलंदाजी निहाल जी षटक संपले तीन लगातार शेवटच्या चेंडूवर त्यांनी तीन गडी बाद केले हॅट्रिक विकेटची इथं प्राप्त केली ती निहाल निर्णायक सामना शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकात सतरा धावा पाहिजे एका षटकात कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम बोल इकडे आलोय भरत कोल्हा बोल नाही भरत नाही बोलला तो बोलला सांगतो म्हणून मी मग काय केला नाही मग कॉल नंतर ठीक आहे बघतो सहा चेंडू मध्ये 17 धावा पाहिजे तर पहिला चेंडू चांगला फटका खेळलाय नितीश पाटील धाबाद इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेट खराब डीजेला मिळेल पुन्हा एकदा संधी विकेट जो होता पण बेस पडला नाही पंचाने सांगितलं फलंदाज नॉट आउट चांगला निर्णय इथे पंचांचा पाहायला मिळाला दोन धावा सर एक धावणं कंप्लीट झाली एकच एक एक जबरदस्त पंचांची कामगिरी इथे पाहायला मिळाली फैयाज सोलकर यांच्या माध्यमातून सतरा धावा पाच चेंडू सोळा धावा यावेळेस मात्र बेल सोडवली ती गोलंदाजाने क्लीन बोल्ड
छान नवीन फलंदाज चांगला फटका आहे इथे. धावा किती मिळते स्क्वेअर लेगला जातोय. एकच धाव घेईल कारण नितेश पाटील आता मैदानात टिकणे खूप गरजेचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला सांगेन, नितेश पाटील जर मैदानात थांबला आणि एक बाब जर प्रॉपर कनेक्ट केला तर हा सामना नक्कीच बदलवू शकतो जो साहिल दिवाकर साठी. 18 धाबा झाल्यात. तीन चेंडू 15 धावा. दोन षटकार नितेश पाटीलला ठोकावे लागतील. इथे धावग्रा फलंदाज आहे, अतिशय स्टायलिश फलंदाज आहे, एक चांगला बॅट्समन पण क्रिकेट पासून लांब राहिला. मी पाहिलं होतं याला खूप चांगली फलंदाजी करत होता. हा पुन्हा एकदा बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षक तिथे आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र त्यांनी स्टंप पण पाडलाय आणि बेल्स पण अंपायर कडे अपील केलाय की आता तरी आउट आहे का. आउट मिळेल. नवीन फलंदाज आता 2 चेंडू आणि 14 धावा. ब्लॉकवाल चेंडू पाहायला मिळाला. औपचारिक शिल्लक आहे सामन्यामध्ये. इरफान खेळ शेवटचा चेंडू. लगेच दर्यावरती शिवर्धन आपल्याला विनंती असेल, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि वाळवटी आपले प्रथम फलंदाज पाठवायचे. विनंती असेल आपल्याला प्लीज, कारण त्यानंतर एक आणखीन मॅच आहे. चांगला फटका आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण यावेळी झेल सुटला आहे. तर शेकाडी खेळेल अफजल इलेव्हन महाड संघासोबत. आजच्या दिवसातील अंतिम सामना खेळेल. क्वार्टर फायनलचा मुकाबला असेल तो या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनल. दर्यावरती सिंह अफजल इलेव्हन महाड आणि शेकाडीच्या दरम्यान होईल. विजयी संघ सेमी फायनल खेळेल. शनिवारी तो सेमी फायनलचा मुकाबला होईल.